नमस्कार मी डॉक्टर नघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात बी टी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात माझ्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट मला वाचायला मिळाली की ज्याच्यावरती बोलणं मला फार आवश्यक वाटलं कारण ती मुलगी त्या अत्यंत म्हणजे अशी निराश आहे डिप्रेशनमध्ये आहे आणि तो विषयसुद्धा समाजामध्ये तसा ज्वलंतच प्रश्न आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्या व विषयावरती बऱ्याच साऱ्या सिरियल्ससुद्धा अलीकडे सर्वच भाषांमध्ये यायला लागलेले आहेत खरं तर हे बोलणं कितपत योग्य अयोग्य मला माहीत नाही पण कुठंतरी त्या मुलीला आधार देणं मानसिक आधार देणं तिला बूस्ट करणं मला आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या खाली रिप्लायमध्ये लिहू शकता आणि एक की हा जो विषय आहे हा मला कुणालाही दुखवायचं नाही आहे ह्याच्यामध्ये हा विषय आहे की त्या मुलीनं लिहिलेला आहे की मॅडम माझा रंग जरासा डाऊन आहे तिनं काळा असं लिहिलेला आहे आणि त्यामुळे माझं लग्न होत नाही आहे मी आता चाळीशीला पोचलेली आहे शिक्षणही बेताचंच आहे घरातल्यानी मला नोकरीही करू दिली नाही गावातल्या गावात छोटी गावात मोठी नोकरी करायला मला परवानगी होती परंतु बाहेर मला नोकरी करू दिली नाही फारसं मला शिक्षणही घेऊ दिलं नाही घरातल्यांनी आणि एक तिनं लिहिलेलं आहे की माझा रंग गोरा नसल्यामुळे कोणीही कुठल्याही मुलानी माझ्यात इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्यामुळे माझं लव मॅरेजसुद्धा झालं नाही लग्नाच्या लग्नामध्ये तर मुलांची अपेक्षा असते की मुलगी गोरी पाहिजे आणि त्या मुलीनं हेही लिहिलेलं आहे की तिच्या मै गोऱ्या मैत्रिणींची फार लवकर लग्न झालेली आहे त्यांची मुलं आता दुसरी तिसरीमध्ये आहेत परंतु तिनं लिहिलेलं आहे की एकाही ठिकाणी त्या मुलीला होकार आलेला नाही आणि त्यामुळे तिला असं वाटतं आहे की आयुष्यात फिजिकल गरजा आणि मानसिक गरजा मी आता कशा पुऱ्या करू मी काय करावं असं तिच्यासमोर एक प्रश्न पडलेला आहे आणि मला असं वाटलं की मी यावरती बोललं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट मी हे सांगेन की एकतर रंग काळा किंवा गोरा याला फक्त आपल्या देशामध्येच महत्त्व आहे गोरी लोकं जी परदेशातली आहेत ती स्वतःचं शरीर टॅन करून घ्यायला आपल्या इंडियात आपल्या भारतात येत असतात थोडंसं काळं बनण्यासाठी तिकडे काळ्या रंगाला फार महत्त्व आहे कारण की गोरं असणं हे त्यांच्याकडे काही फारसं असं त्याला हे नाही आहे गोरं असण्याला पण जरासं काळसर असेल तर स्मार्ट किंवा दिसायला छान असं म्हटलं जातं परदेशामध्ये बरं का की ते खूप रिस्पेक्ट करतात मी स्वतःसुद्धा सुद्धा काही गोरी नाही आहे मी सावळीच आहे पण जेव्हा जेव्हा परदेशात गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की खूप सारी गोरी लोकं आपल्याबरोबर फोटो काढून घ्यायला किंवा आपला खूप रिस्पेक्ट करतात आपल्याला माहीत आपल्याला असं जाणवतसुद्धा नाही त्या ठिकाणी म्हणजे मला तर बऱ्याच वेळेला असं वाटायचं की हो आपण काय क्वीन वगैरे आहोत का की इतकं ते असे मस्त प्रशंसा करायची यू लुक ब्युटिफुल वगैरे असं म्हणायचे ना म्हणजे जे आपल्याला इंडियामध्ये ॲप्रिसिएशन मिळत नाही ते तिथं मिळायचं बरं का तर रंग जो प्रकार आहे की नाही तो फक्त आपल्या या ठिकाणीच पण एकमात्र खरं आहे की गोऱ्या मुलींची लग्न फार फास्ट होऊन जातात म्हणजे भलेही त्यांचं शिक्षण असू दे कमी असू दे किंवा तिचं रूपावरच जास्त तिला होकार मिळतो किंवा एखादा चांगला शिकलेला वगैरे नवरा जो असतो तो पटकन गोरी मुलगी असेल तर तो दोन मुली असतील एक काळी आणि एक गोरी काळी शिकलेली आहे घरात काम करते गोरी विशेष काही काम करत नाही परंतु नुसतीच रूपाने देखणी आहे तर ते पटकन गोर गोरा रंग म्हणजे दे रूपाने देखणा रंग असं म्हणतात आणि मग ती लगेच त्या मुलीचं मात्र लगेच लग्न होतं ही सत्य परिस्थिती आहे आपल्या भारतामध्ये सु तरी पण म मी आता या ठिकाणी एक म्हणेन की लग्न झाल्यानंतर काय हे बघा लग्न होईपर्यंतच ह्या रूपाला महत्त्व आहे ज्याला आपण रूप म्हणतो त्याला किंवा ह्या रंगाला लग्न होईपर्यंतच महत्त्व आहे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच रंग हा प्रकार बाजूला पडतो आणि त्यानंतर गुणाला महत्त्व येतं म्हणजे ती व्यक्ती घरामध्ये काम किती करते सर्वांशी मिळून मिसळून किती राहते ॲडजस्टमेंट किती करते किंवा शिक्षण काय आहे धडपडते किती संसारामध्ये मग त्या नंतर तिला गोऱ्या व्यक्तीलासुद्धा स लग्न होईपर्यंत त्या गोऱ्या रूपाला किंवा गोऱ्या रंगाला महत्त्व असेल पण नंतर रिस्पेक्ट किंवा प्रेम मिळायचं असेल तर रंगापेक्षा गुणाला खूप महत्त्व आहे मग तुम्ही म्हणाल होय मॅडम हे लग्नानंतर झालं लग्नच होत नाही आहे त्याला काय करायचं प्रश्न इथंच आला ना की मॅडम लग्नच होत नाही आहे त्या त्या मुलीनं तेच लिहिलं आहे अहो कुठला मुलगा माझ्याबरोबर मैत्रीसुद्धा करत नाही लग्नच होत नाही मी खूप तिनं लिहिलं आहे की मी खूप प्रयत्न केले फेसबुक फ्रेंड्स वगैरे केले परंतु मुलं फक्त लग्न करूया करूया किंवा नुसतंच फोनवर बोलायला इंटरेस्टेड असतात परंतु इतर कुठल्याही गोष्टीला त्यांची तयारी नसते लग्न तर दूरच झालं मग त्यावेळेला मला असं वाटलं की जर का तुमचा रंग गोरा नसेल तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे तुमचा रंग गोरा नाही कारण हे बघा सा आता तुम्ही शाळेच्या गॅदरिंगमध्ये बघाल हल्ली गॅदरिंगमध्ये सगळ्याच मुलांना घेतात पण पूर्वी असं होतं की जरासं देखणं असेल की तिला एखादं नाटक असेल तर तिला चांगलं हे मिळायचं चा। म्हणजे रोल चांगला मिळायचा तर त्यामुळे त्या ठिकाणी डावं उजवं होतंच हो त्याला काही इलाज नाही पण हे डावं उजवं होतं हे लहानपणीच प्रत्येकाला कळत असतं घरातल्या आईवडिलांनासुद्धा कळ कळत असतं काही वेळेला आईवडीलसुद्धा डावं उजवं करत असतात हेच मला म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक् मुलीला शाळेमध्ये काय शिक्षण मिळायला पाहिजे म्हणजे शाळेमध्ये आपल्याला नुसतंच पुस्तकी शिक्षण मिळतं त्याच्यापेक्षा जगायचं शिक्षणसुद्धा जर का आपल्या आईवडिलांनी आणि आपल्या शिक्षकांनी दिलं तर फार बरं होईल तर त्या ठिकाणी हे सुद्धा शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की रूप जे आहे रूपाने भलेही तुम्हाला जगामध्ये डावं ठरवलं जाईल पण यासाठी तुमच्याकडे गुण महत्त्वाचे आहेत गुण म्हणजे शाळेतले गुणसुद्धा महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे इतरही गुण म्हणजे कामसू किंवा फाईट करायची ताकद कर, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या लहानपणापासून अंगीकारल्या गेल्या पाहिजेत आणि हे आईवडिलांनी शिकवलं पाहिजे म्हणजे तू काळी आहेस तू काळी आहेस मग तिला फेअर करण्यासाठी गोरा करण्यासाठी यूट्यूबवरती क्रीम्स ढुंडाळण्यापेक्षा आईवडिलांनी हेच शिकवलं पाहिजे मुलीला की ठीक आहे रंग काळा आहे तर ॲक्सेप्ट कर रंग काळा आहे म्हणजे फार गोठी गो मोठी गोष्ट आहे असं नाही आयुष्यामध्ये आपण काय बनायचं आहे याच्यासाठी रंग लागत नाही तर लागते बुद्धी आणि कष्ट आणि लग्न 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 हे काही गोष्ट आहे ओ मी आज त्या मुलीलाच सांगते जिनं ती कमेंट लिहिलेली लग्न लग्न म्हणजे काय आहे फक्त लग्न म्हणजे नवरा बायको किंवा स्त्री पुरुष यांना फिजिकली एकत्र येण्याचं समाजाकडून मिळालेलं लायसन्स हां तर हे जे लायसन्स आहे हे किंवा ही जी फिजिकल अट्रॅक्शन किंवा ही जी फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती काही काळापर्यंतच असते एक लक्षात घ्या म्हणजे ज्या गरजा 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 म्हणून त्या मुलीनं त्या कमेंटमध्ये लिहिलेलं आहे तर मी नक्की सांगेन की ही जी गरज आहे आपण जसं रोज जेवतो खातो त्याप्रमाणे ही गरज रोजची नाही ती रोजची गरज ही माणसानं बनवलेली आहे स्वतःच्या मनाला रिझवण्यासाठी म्हणजे आता फेसबुक व्हॉट्सअप ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत हे जसं आपण स्वतःला समजून दिलं आहे किंवा ठरवलेलं आहे खरं हे काय आवश्यक होतं का याशिवाय आपण जगू शकत होतोच ना पण आता ह्या गोष्टी मिळाल्या आहेत म्हणून आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टी जीवनावश्यक आहेत तसंच फिजिकल जी गरज आहे शारीरिक जी गरज आहे ही शरीराला आवश्यकच आहे असं काही नाही जगण्यासाठी आवश्यकच आहे असं काही नाही मी कितीतरी जणां जन, जणींना बघितलेलं आहे ज्यांनी स्वतःच्या करिअरसाठी लग्न बाजूला सोडलेलं आहे माझ्या वयातल्या बऱ्याच साऱ्या मी मैत्रिणी त्यावेळेला बघितल्या त्यांनी स्वतःच्या करिअरला महत्त्व दिलं हे बघा लग्नाच्या वेळी समजा तुम्हाला काही अपमानास्पद वागणूक मिळाली तर त्यातून तुम्ही जर का स्वतःला ठरवलं की मी लग्न करणाने जर का लग्नाच्या बाजारात अपमानास्पद वागणूक मिळते आणि हे जर का एखाद्या मुलीनं ठरवलं तर ती समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते स्वतःची खूप चांगल्या रीतीनं प्रगती करू शकते मी कितीतरी मुली अशा बघितलेल्या आहेत की ज्यांची लग्न झाली नाहीत प्रयत्न केले नाहीत असं नाही पण नाही जम विचारही का काही वेळेला जमत नाहीत सगळंच जमायला पाहिजे ना तर लग्न काळं आहे म्हणून जर का झालं नाही तर मी कितीतरी जणींना बघितलेलं आहे की त्यांनी स्वतःची करिअरमध्ये प्रगती केलेली आहे शिक्षणामध्ये प्रगती केलेली आहे आणि लग्न न होतासुद्धा रिलेट नातेवाईक आपतेष्ट या सर्वांच्या बरोबर मिळून मिसळून राहिलेलं मी बघितलेलं आहे मी एकी माझ्या मैत्रिणीची बहीण होती तिचं लग्न झालं नाही तर तिनं तर स्वतःच्या बहिणींची मुलं ठेवून घेऊन त्यांच्यासाठी तिनं म्हणजे जणू काही आयुष्यच वेचलं आज ती आता जवळजवळ मला वाटतं की आज ती ऐंशीला आहे तर तिचं लग्न झालं नाही ती बँकेत नोकरीला होती तिच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे पण ती कधीच एकटी राहिली नाही कारण की तिनं भावांची आणि बहिणींची मुलं कायम स्वतःजवळ ठेवली आणि तो जो एकटेपणा वाटतो त्या एकटेपणावर तिनं मात केली होती आणि असं मी खूप जणींच्या ह्याच्यात बघितलेलं आहे एकटेपणावर फक्त मात करणं आवश्यक आहे आणि फिजिकल गरज फिजिकल गरज फिजिकल गरज शारीरिक गरज हे जे मानस मनावरती लोकांच्या असं पेरलेलं आहे की ती गरज तरुणपणी असतेच तर मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगेन की ती गरज तरुणपणी असतेच असं नाहीचं असं नाही, नाही। तुम्ही जर का तुमचं मन किंवा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरती ठेवलं की नाही हे बघा सगळ्यांचंच ध्येय काही असं असणार नाही की खूप मोठी नोकरी करूया किंवा ख खूप काहीतरी मोठ्या पगाराची नोकरी करूया करिअर घडूया हे सगळ्यांच्याच बाबतीत असं असेल नाहीसं नाही ज्यांच्या बाबतीमध्ये असेल त्या तर त्याच्यामध्ये खूप रमून जातात परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षण नसतं काही नसतं किंवा शिक्षण एवढं घेऊ शकत नाहीत गरिबी असते किंवा छोटं गाव असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत तर अशा वेळेला कितीतरी अशा गोष्टी आहेत एन जी ओज आहेत आपल्या गावामधल्या सामाजिक संस्था आहेत किंवा आपलं कुटुंब आहे ज्या ठिकाणी आपण जर का स्वतः कष्ट केले काम केले आपल्या बुद्धीची चमक दाखवली तर तुम्हाला कोणीही टाळू शकत नाही नाकारू शकत नाही कारण फक्त लग्न ह्या गोष्टीच्या ठिकाणीच रंगाचा विचार होतो बाकी कुठही रंगाचा विचार होत नाही सगळ्या ठिकाणी बुद्धीचा आणि गुणाचा विचार होतो मग बुद्धी आणि गुणालासुद्धा कष्ट लागतात ते तेवढे प कष्ट मात्र तुम्ही घेतले पाहिजेत आज समजा एखाद्या तुम्ही एखाद्या पक्षामध्ये आहात किंवा एखाद्या राजकारणामध्ये आहात किंवा एखाद्या संस्थेमध्ये आहात छोटीशी कुठेतरी नोकरी करत आहात शाळेमध्ये आहात तर अशा ठिकाणी रंगाचा काहीच संबंध नाही आहे त्या ठिकाणी जे काम तुमच्यासमोर आहे त्या कामासाठी जर का तुम्ही स्वतःला वावून दिलं रंग हा प्रकार तुमच्याच मनातनं तुम्ही काढून दिलात आणि स्वतःला डिवोट केलं तर त्या ठिकाणी तुम्ही अतिशय एक प्रेमळ किंवा लवेबल पर्सन म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आदराने बघितलं आणि आयुष्यामध्ये काय लागतं तर रिस्पेक्ट लागतो आपुलकी लागते तात्पुरतं रोमॅंटिक लव हे काही काळापुरतंच असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी गरज आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही रोजची गरज आहे रोजची गरज आहे तर ही रोजची गरज नाही लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर नवरा बायकोना या गोष्टीसाठी किती कमी वेळ मिळतो फार कमी वेळ मिळतो कारण की त्यांच्यासमोर मुलं जबाबदाऱ्या कर्तव्य त्यांची स्वतःची दोघांच्यातली भांडणं मतभेद या करिअर पैसा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या ठरतात पुढे की ही जी गरज आहे ना ह्या गरजेकडे फार कमी बघितलं जातं किंवा फार कमी लक्ष दिलं जातं आणि नवरा बायको म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नाही एक जोडीदार एक साथीदार वगैरे वगैरे की एकमेकांशी केअर करण्यासाठी केअर आणि शेअर करण्यासाठी मानसिकरित्या शारीरिकरित्या भावनिकरित्या केअर शेअर करण्यासाठी एक व्यक्ती असं नवरा आणि बायको असं नातं तुम्हाला वाटत असतं ना पण हे असं नातं किती ठिकाणी असतं तसं नसतं आपणच खंबीर राहिलं पाहिजे आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे सगळ्या समाजावरती सगळ्या लहान मुलांवरती आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांच्या भोवती यांच्यामध्ये हे एक आपण प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून आपण स्वतःला उभं केलं पाहिजे समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आपण जर का स्वतः तिथलं काही जबाबदारीनं काही गोष्टी घेतल्या आपल्या अंगावरती घेतल्या ती जबाबदारी पूर्ण केली तर लोकं आपोआपच आपल्याकडे आदरांनीच बघायला लागतात मग बऱ्याच वेळेला काही वेळेला आपल्याला वाटतं की नाही बाबा आपला लोकं उपयोग करून घेतात का आपल्या लोकं उपयोग करून घेतात का संसारात काय असतं नवरा बायकोच्या संसारात काय असतं <laughs> स्त्रीचा उपयोगच करून घेतला जातो संजार करण्यासाठी म्हणून नवरा बऱ्याच वेळेला अपमानास्पद बोलत असतो काहीही होत असतं नवऱ्यालाही बायको अपमादास्पद बोलत असते तो काही हो प्रश्न नाही आहे याच्यामध्ये काय नवराच एकटा बायकोला बोलतो असं नाही बायको आणि नवरा दोघंही एकमेकांना बोलत असतात तर म्हणूनच मला म्हणायचं आहे की हे डोक्यातनं काढून टाका की लग्न आवश्यक आहे साथीदार आवश्यक आहे जोडीदार आवश्यक आहे लक्षातनं काढूनच टाका तुम्ही स्वतःला उभं करा स्वतः तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व मग तुम्हाला वाटतं कर्तृत्व म्हणजे काय आपण बाहेरच जायला पाहिजे समाजामध्ये असं नाही आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एक कर्तृत्ववान प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून जर का तुम्ही स्वतःला उभं केलं तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात आदर द्यायला लागतात की जो आयुष्यात हवा असतो त्यामुळे आणि त्या ठिकाणी काळगौराचा काहीच प्रश्न नाही आहे त्यामुळे मी त्या मुलीला हेच सांगेन की वय चाळीस आहे तुला कुठला बॉयफ्रेंड नाही आहे कशाला वाईट वाटून घेते बॉयफ्रेंड असल्यावर नंतर ब्रेकअपचं टेन्शन आहेच की नवरा बायको आलं की नंतरसुद्धा भांडणांचं टेन्शन आहेच की आणि आजकाल इतका संसार ही इतकी अस्थिर गोष्ट झालेली आहे कारण की ॲडजस्टमेंट कमी झालेली आहे सर्वांच्यातलीच सर्वांच्यातले इगो फुललेले आहेत आणि त्यामुळे आणि असं काही नाही आहे की समजा गोरी मुलगी आहे तिचा संसार चांगला होईल वगैरे असं काही नाही आहे फक्त लग्न होईपर्यंतच त्या रंग रंगाचा एक प्रश्न डोक्यामध्ये असतो त्यानंतर काळं गोरं हा भेद राहत नाही हे मात्र निश्चित लक्षात ठेवा त्यामुळे त्या मुलीला आज मला मला हा विषय खूप फुलवता आला असता पण मला कुणालाही हर्ट करायचं नाही आहे बोलायचं वेडंवाकडं मला कुणालाही बोलायचं नाही आहे त्यामुळे मी खूप आवडता घेते हा विषय फक्त मला एकच सांगायचं आहे माणूस म्हणून जगायला शिका आणि माणूस म्हणून जगताना स्वतःला किंमत स्वतःच द्यायला शिका मी काळी आहे मी काळी आहे मी काळी आहे असं जर का तुम्ही स्वतःला सारखं समजवत राहिलात तर तुमच्या मनामध्ये तो एक न्यूनगंड बसेल किंवा तो एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स तुमच्या डोक्यात बसेल आणि ती फार मोठी निगेटिव्हिटी आहे तुम्ही स्वतःकडे जर का प्रेमाने आणि आदराने आपुलकीने स्नेहानी बघितलं नाही तर लोकं तुमच्याकडे कशी बघतील तर तुम्ही कसं राहायचं तुम्ही कसं वागायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही स्वतःवरती प्रेम करा स्वतःला छान ठेवा लो, लोकांच्यामध्ये जाताना छान राहा तिथं गेल्यावरती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यातली कुठलीही निगेटिव्हिटी लोकांच्यामध्ये पसरवू नका लोकांच्यामध्ये चहाड्या करू नका लोकांचा मत्सर करू नका बघा लोक इतकं प्रेम करायला लागतील ना तुमच्यावरती की तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की ज्या तुमच्या मैत्रिणी गोऱ्या गोऱ्या मैत्रिणी असतील ज्यांची मुलं आहेत ना आणि एनवरा वगैरे आहे त्यांनासुद्धा तुमचा हेवा वाटेल बरं का इतकं असं व्यक्तिमत्व तुम्ही आणि मी अशीही व्यक्तिमत्व बघितलेली आहेत की ज्या मुली ल माझ्या वयाच्या आहेत त्या आणि ज्यांचा आम्हाला हेवा वाटतो बरं का <laughs> खरंच हेवा वाटतो आम्हाला आम्ही संसार मुलं येऊ तू आता कसं होतं की आम्ही संसारात बाहेरच पडू शकत नाही कुठेही जायचं असलं तर ढिगभर सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तसं असतं का नाही ना मग सगळ्यात काहीतरी फायदा आणि तोटा असणारच की तसा त्यातले जे फायदे आहेत त्याकडे लक्ष द्या तुम्ही तोट्यांच्याकडे फार लक्ष देताय आणि त्यामुळे तुमचं तुम्ही स्वतः निगेटिव्ह व्यक्तिमत्व झालेला आहात तुम्ही स्वतःकडेच आनंदाने बघत नाही आहे तर लोकं तुमच्याकडे आनंदाने कशी बघतील त्यामुळे समाजात जा समाजामध्ये नातेवाईकांच्यामध्ये आनंद पसरवायला शिका हसा निखळ हसा व्यायाम करा योगा करा आणि मैत्रिणी भरपूर साऱ्या मैत्रिणी असू देत तुम्हाला वॉकिंगला जा सकाळी आणि छोट्या मोठ्या शाळा असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेट द्या मला काहीच जमत नाही मला काहीच जमत नाही यातनं तुम्ही बाहेर पडा स्वयंपाक करा छानपैकी तुम्ही खा लोकांच्यासाठी नका करू तुम्हाला नसेल करायचं पण तुम्ही करून करून खा अहो छान खाल्लंत की तुम्हाला आनंद होतो तुम्ही अगदी साधी भाजी घ्यायला जरी बाजारात गेलात तरी तुम्हाला आनंद होतो आजूबाजूची मुलं ब माणसं बघून कारण की त्या ठिकाणी काळ्या गोराचा काहीच प्रश्न नसतो ती लोकं किती आनंदाने तुमच्याशी बोलत असतात तर म्हणून अशी छोटी मोठी शॉपिंग करायला जात जा आणि मस्तपैकी छान मैत्रिणींचे ग्रुप्स असतात त्या ग्रुपला जॉईन व्हा ज्या ठिकाणी काळ्या गोराचा काहीच प्रश्न असत नाही आणि मला हेच सांगायचं आहे की मी आता काय करू मी आता काय करू नाही आपल्या जन्माला आलेलो आहोत ना तर आपल्याला करण्यासाठी खूप काही आहे माझ्यासमोर फक्त माझा एक रंग हेच ह्याच्यामुळे मला काहीच आयुष्यात करता येत नाही हे जर का तुमच्या डोक्यामध्ये असेल तर पहिलं त्यातनं बाहेर पडा की स रंगामुळे तुमचं काहीच बिघडलेलं नाही आहे तुमचं तुमच्या मनोवृत्तीमुळे सगळं बिघडलेलं आहे तुमच्या विचारांमुळे बिघडलेलं आहे तुम्ही स्वतःवरती प्रेमच करत नाही आहे स्वतःत आनंदच शोधत नाही आहे त्यामुळं आहे तुमच्याजवळ इतर सगळं आहे तुमच्याजवळ किती देवानं बुद्धी दिलेली आहे मन दिलेले आहे छान विचार करण्यासाठी विचार दिलेले आहेत आजूबाजूला लोकं दिलेली आहेत या सर्व गोष्टी असताना तुम्ही केवळ एका रंगामुळे तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच बिघडवत आहात हे लक्षात ठेवा आजपासून स्वतःच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला मी शिक्षण घेतलेलं नाही आहे अ शेजारी पाजारी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतील की ज्याच्याशी शिक्षणाशी काहीच संबंध येत नसेल मी कितीतरी असे व्यवसाय आणि उद्योग बघितलेले आहेत ज्या ठिकाणी शिक्षणांचा काहीसुद्धा संबंध येत नाही आणि त्या व्यवसायामध्ये त्या व्यवसायामध्ये स्त्रियांनी किती प्रगती केलेली आहे अगदी एक साधी गोष्ट सांगते हो, कालच मी एक छोटा एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये पाणीपुरीचा गाडा त्या आय टी इंजिनियर मुलीनं आय टी इंजिनियर मुलीनं पाणीपुरीचा गाडा गाडा त्या कोरोनामध्ये काढलेला आहे आणि कारण त्यावेळेला तिची नोकरी गेली आणि आज तिच्या लक्षात आलं की हा पाणीपुरीच्या गाड्यामध्ये आपण जास्त मिळवतो आहे फक्त अखंड ती काम करते कष्ट करते पण तिनं स्वतःमध्ये मी आय टी इंजिनियर आहे आणि मी हे का करू हे ठरव असं तिच्या मनातनं तिनं काढून टाकलं आणि आज ती पाणीपुरीचा काढा गाडा चालवती आहे किती छान वाटतं म्हणजे असे मी बरेच सारे मी आता आजकाल मला आणि तो एक व्हिडिओ बघितल्यावर असे बरेच सारे व्हिडिओ यायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला कामाकडे बघण्याचा दृ दृष्टिकोन बदला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला जग तुमच्याकडे नक्कीच बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल धन्यवाद